शेष सत्र के समापन के बाद मीडिया से बात करते हुए कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि शेष सत्र में विरोधी दलों ने जनता की समस्या सदन में रखी, मगर आज मुख्यमंत्री के जवाब के बाद ऐसा लगता है कि महाराष्ट्र की दिशा क्या है। राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई आले, त्यांनी त्यांना जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यामुळे ते दोन दिवस या सभागृहामध्ये नव्हते, त्यामुळे सभागृहामध्ये पण आज आपण पाहिलं असेल की जो अंतिम आठवडा प्रस्ताव असतो तो विरोधकांचं सगळ्यात मोठं शस्त्र असतं, आणि त्याच्यामध्ये आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव तुम्ही पाहिला असेल तर राज्यातल्या फक्त कायदा सुव्यवस्थेवरच नाही तर राज्याच्या जनतेच्या बद्दलच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीचा रिप्लाय दिलेला आहे तो या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या पुरोग्रामी महाराष्ट्रासाठी पुढची दिशा काय राहणार आहे। म्हणजे आपण पाहिलं असेल की मी सहज त्यांना बसून बोललो की अमुक एक जण बेलवर आहे, आता आम्ही सगळ्यांना जेलमध्ये टाकणार आहोत, अशा पद्धतीनं मुख्यमंत्री समजा त्या ठिकाणी बोलत असतील तर महाराष्ट्राची उद्याची दिशा काय याच्यावरून सरकारचं खरं चेहरा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। महत्त्वाचा भाग याच्यामध्ये एक आहे की आम्ही जे काही मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यामध्ये जसं एसटीच्या प्रवासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही एसटीच्या सिनियर सिटीजनला फ्री केला, आमच्या सरकारमध्ये पण होतं, पण ज्या एसटीच्या कर्मचाऱ्याच्या विलीनीकरणाचा जो प्रश्न होता त्याला बगल दिली, त्याला का बगल दिली? मग एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दलचं त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं बॉम्बेच्या ढेटापासून हे लोक त्यांच्यासोबत होते आणि दिवाळीच्या काळामध्ये राज्याच्या जनतेला जो त्रास झाला आमच्या सरकारने सांगितलं होतं बिलकुल आम्ही बसून त्याला न्याय देऊ, पण यांनी त्याला उचकलं आणि यांची लोक त्याच्यामध्ये होती। एसटी कामगारांच्या विलीनीकरणाच्या काय बोलले नाही, भीमा कोरेगावच्या त्या स्तंभाला उडवण्याची धमकी त्या ठिकाणी दिली गेली त्याच्याबद्दलचं त्यांनी काही भूमिका नाही मांडली। भीमा कोरेगावच्या ह्याच्यामध्ये निरअपराध लोकांवर गुन्हे दाखल करून ठेवलेत, त्यांना अजूनही म्हणजे फडणवीसाच्या सरकारपासून ते अजूनहीपर्यंत त्या पद्धतीनं प्रलंबित आहेत, ते का त्याच्याबद्दल का नाही बोललेत, अनेक प्रश्न आहेत। सावरकरांचा इश्यू आणला, मी त्याच्यावर आत्ता बोलणार नाही पण वेळ आल्यावर त्याच्यावरही आपण बोलू, पण एक गोष्ट त्याच्यामध्ये एक असं आहे की पंढरपूरचा तो विकासाची जी गोष्ट सांगतात त्यांचे स्वतःचे खासदार भारतीय जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी त्यांनी तर त्याचा विरोध केलेला आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं खरा चेहरा काय आहे ही त्याच्या माध्यमातून लक्षात येतं आणि म्हणून अनेक विविध आहेत। आम्ही पत्रकार परिषदमध्ये हे सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर मांडू।